या ठिकाणी मंगरुळपीर शहरामध्ये बायपास एरियात एका ठिकाणी साप निघाला असल्याचं समजल्यास आम्ही या ठिकाणी आलो. इथे आल्यानंतर हा बिनविषारी प्रकारातला गवत्या साप, ज्याला आपण ग्रास स्नेक म्हणतो इंग्रजीमध्ये, हा साप या ठिकाणी आम्हाला आढळून आला. तुम्हाला प्रथम दर्शनी कुठे सापडला, कुठे दिसला हा साप? हा प्रथम दर्शन आम्हाला इथे घरामध्ये पाटाखाली दिसलेला आहे तो. अच्छा. आणि जसं की आपण पाहू शकता पूर्ण हिरवागांचा साप आहे. आणि आपल्या भागामध्ये बेसिकली पश्चिम विदर्भामध्ये असा इतका हिरवागंच असलेला साप हा गवत्या सापच असतो. इतर एक बांबूपीठ वायपर नावाचा थोडा एक विषारी साप पश्चिम विदर्भातल्या काही ठिकाणी आढळतो, पण पूर्व विदर्भात हमखास आढळतो. तो आपल्या भागात नाहीये, तो पण हिरवा दिसतो. पण अशा पद्धतीचा हा जो साप आहे याला ग्रास स्नेक म्हणतात. आणि हा बेसिकली विटांच्या ढिगामध्ये वगैरे याचा आदिवास आढळून येतो. हा बिनविषारी साप आहे, हा चावत नाही आणि हा उपद्रवी नाहीये. परंतु हा चिडल्यानंतर असं त्याचं तोंड वगैरे पसरवतो, असं प्रोवोक झाल्यानंतर. नाही, आता तो चिडलेला आहे, जीभ तू बाहेर काढतोय. आता त्याची जीभ तुमच्या आता हातावर मारली, बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. नाही, सापाच्या जिभेमध्ये विष नसतं, किंवा फक्त विषारी सापातच विष असतं. बिनविषारी सापामध्ये कुठल्याही प्रकारचं जहर त्या ठिकाणी नसतं. आणि विषारी सापांमध्ये आणि बिनविषारी सापांमध्ये जी दातांची अरेंजमेंट आहे, ज्याला आपण डेंटरी अरेंजमेंट म्हणतो, ही जवळपास सारखी असते. फक्त विषारी सापामध्ये दोन फँग्स, ज्याला आपण सुळ हे म्हणतो, विषदंत म्हणतो, हे विषदंत फक्त विषारी सापांमध्ये असतात, बिनविषारी मध्ये नसतात. अशा पद्धतीचा हा गवत्या साप आहे. पण हे काय गौरव, तुम्ही आता या एरियामध्ये येऊन जवळपास जवळपास मला वाटते 5 ते 7 आतापर्यंत साप तुम्ही इथे पकडले. आणि या तुमच्या नेहमीच्या मार्गदर्शनामुळे आमच्या जे काही एरियामध्ये जे काही लहान मुलं आहेत त्यांची सुद्धा भीती आता नाहीशी झालेली आहे. कारण तुम्ही सर्व मित्र असल्यामुळे आणि तुम्ही त्या सापाचं जे आम्हाला ऑलरेडी तुम्हाला जेव्हा आम्ही फोटो सेंड करतो तेव्हाच तुम्ही सांगून देता की हा विषारी नाही आहे, विषारी आहे. आणि जे मार्गदर्शन जे चांगलं करता तुम्ही त्याच्यामुळे बराच फायदा होतोय. धन्यवाद. कारण सर्व मित्राचं कामच असते की साप पकडणे आणि त्याला सुरक्षित जंगलात सोडणे. हे तर फक्त एक साप रेस्क्यूचं काम झालं, पण याच्या व्यतिरिक्त सर्व मित्रांना समाजामध्ये सापाविषयी जनजागृती करायला पाहिजे. आणि ते करत असतात सगळे सर्व मित्र. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून लोकही त्यांना अशा पद्धतीची जी पावती देतात तर ते त्यांना एक चांगलं वाटतं. आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा मिळेल तर अजून चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये स्नेक बाईट मॅनेजमेंट आणि सापांविषयी जनजागृती चांगल्या पद्धतीने. दुसरं एक आहे, तुम्हाला जेव्हा जेव्हा कॉल केला काय योगायोग समजावा, पण तुमची सर्व्हिस आम्हाला एवढी क्विक मिळालेली आहे. मी प्रत्येक टाइमला पाहिलं बरं, बरोबर, की असं नाही म्हटलं की मी बाहेर गावी आहे की या गावी आहे. तुम्ही लगेच धावून आलात 10 मिनिटांमध्ये. आणि असं होतं की एखाद्या वेळेला माणूस बाहेर गावी राहते किंवा अनरिचेबल राहते, तर आम्ही आमच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या माध्यमातून 36 सर्पमित्रांची फळी सुद्धा या ठिकाणी तयार केली आहे जिल्ह्यामध्ये. ते निस्वार्थ काम करतात, कुठल्याही प्रकारचे पेट्रोल वेजेस कुठलेही चार्जेस ते घेत नाही. छान काम आहे, तुमच्या कामाचं आम्ही अभिनंदन करतो. थँक्यू. तुम्ही आमची भीती घालवली. थँक्यू.